माननीय शरद पवार साहेबांना खरं रिटायरमेंट त्यांनी जे काही जाहीर केली ती करण्याची गरजच नाही. हा शब्द ऐकला तरी काय झालं असं चीर गेल्यासारखं. साहेब तुम्ही निवृत्त होऊ नका, ते न देता तुम्ही या अदृश्य शक्तीला थांबवू शकता, करू शकता, तेवढी ताकद माननीय शरद पवार साहेबांमध्ये आहे. पदाधिकारी राजीनामे देत आहेत. माननीय शरद पवार साहेबांना खरं रिटायरमेंट त्यांनी जे काही जाहीर केली ती करण्याची गरजच नाही, कारण का अनन्य सर्वसाधारण व्यक्तिमत्व माननीय शरद पवार साहेब आहेत. देशातील भक्कम नेतृत्व आहे, महाराष्ट्राचं भक्कम नेतृत्व आहे. परंतु ज्या पद्धतीने आज अचानकपणे त्यांनी निवृत्ती जाहीर केली ती न पचनी पडणारी आहे. आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विनंती करतो की आपला निर्णय आपण स्थगित करावा आणि आजन्म अध्यक्ष पद स्वतः तुम्ही येणारी नवीन पिढीची घडवत आहात, सगळ्याच्या पाठीशी उभ्या त्याच पद्धतीने काम करावं. परंतु निवृत्ती हा शब्द ऐकला तरी काय झालं असं चीर गेल्यासारखं होतं. त्याच्यामुळे आम्हाला जरी माननीय अजितदादा समजवत असतील, माननीय सुप्रियाताई समजवत असतील, तरी कार्यकर्त्यांचं ठाम होते की साहेब तुम्ही निवृत्ती घेऊ नका. तुम्ही निवृत्ती न घेता तब्येतीची काळजी आहे त्यांच्या हेही आम्हाला मान्य आहे. परंतु राजकारणातील कोणीतरी हिरा आजच्या या परिस्थितीला शरद पवार साहेबांचा सक्रिय पदावर असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय अदृश्य शक्तीला थांबवता येणार नाही असं सगळ्यांचंच मत आहे, माझ्याचं सगळ्यांचंच मत आहे. त्यांनी पदासहित पूर्वीसारखंच सगळ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहावं अशी त्यांना विनंती. नाही, कुठल्या राजकीय चर्चा किंवा कुठल्या वावड्यावर विश्वास ठेवू नका. एक लक्षात घ्या, माननीय शरद पवार साहेबांना जेव्हा आम्ही विरोध केला तेव्हाही मला फोनवरनं मुंबईवरनं सांगण्यात आलं की देशाचे अनेक पक्ष एकत्र येऊन या भाजपच्या विरोधात, या ईडी सरकारच्या विरोधात खंबीर नेतृत्व म्हणून माननीय शरद पवार साहेबांकडे बघतात. शरद पवार साहेबांना तिकडेही वेळ द्यावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी साहेब या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत. त्यांना वयाच्या याच्यानुसार तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि तिथेही वेळ देता यायला पाहिजे. याच्यासाठी या सगळ्या भावना होत्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना साहजिकच आहेत. जे त्यांना दैवत मानतात की साहेब तुम्ही निवृत्त होऊ नका, ते न देता तुम्ही या अदृश्य शक्तीला थांबवू शकता, करू शकता, तेवढी ताकद माननीय शरद पवार साहेबांमध्ये आहे. नवीन नेतृत्व घडवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची ही विनंती माननीय शरद पवार साहेबांनी मान्य करावी. कुठल्याही वावड्या नाही की काय, कुठल्या त्रासामुळे किंवा काही ज्या गोष्टी घडतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवार साहेब आणि शरद पवार साहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.